जय छत्रपती शिवराय। आज मी तुम्हाला परत एकदा अभयारण्यात घेऊन निघाले आहे आणि तिथं तुम्हाला ता मागच्या वेळेला मी वरती पूर्ण तुम्हाला घेऊन गेले नाही, आज मी तुम्हाला सगळं पूर्ण फिरून दाखवणार आहे आत काय काय कसं आहे आणि एवढा भारी आहे ना, तुम्हाला प्राणी वगैरे दिसतील बघा पुढं सगळे। आणि जी आम्ही गाडी घेऊन निघालो आहोत अभयारण्याची, त्या गाडीमध्ये तुम्हाला पर पर्सन 70 रुपये बसतात आणि तुम्ही ती गाडी बघा मग त्याच्यामध्ये तुम्हाला, एका गाडीमध्ये मला वाटते किती बसले होते लोक, तरी 10 लोक बसतात त्या गाडीमध्ये। तर ती एवढी छान तुम्हाला सगळी सफर अभयारण्याची करून देतात, पूर्ण तुम्हाला जेवढे जेवढे पॉईंट आहेत तिथं बघण्यासारखे ते सगळे पॉईंट तुम्हाला ते कव्हर करतात। चला आपण आता सुरुवात करूया। चला आपण कुठे आलो आता? ही आहे महालगुंड पॉइंट। ही महालगुंड तुम्हाला दिसते अगदी छोट्या एका छोट्या खडकावरती, ती तशीच टिकून आहे खूप वर्षानुवर्ष। आणि इथून तुम्हाला समोर दिसते का ती नदी, ती कृष्णा नदी आहे। आणि आमच्या गावाला नदी नाही आहे पण नदीकाठची सर्व गावं, सर्व परिसर, आजूबाजूची खूप लांब लांबची गावं इथून तुम्हाला दिसतात, खूप लांबची गावं दिसतात इथून, नदी दिसते बघा। करवंद तर एवढी आहेत ना, भरपूर करवंद आहेत, कितीही खावा। आणि ते पॅरट कलरचा ड्रेस आहे ना पोपटी, ती मी आहे, ओळखलं का तुम्ही मला? मी सगळी मुलं आणि आम्ही आलेलो आहोत, आपली गाडी आम्ही तिथं गेटवर लावलेली आहे आणि आम्ही त्यांच्या गाडीमधून हा प्रवास करतोय आणि मस्त अशी करवंद खातोय। चला उडी मारा हा, आता आम्ही कशी उडी मारणार, आपल्याला एक रस्ता पर आपण मारू शकतो, आपलं पहिलं आपलं लहानपणी तर गेलं ह्यांच्या। बघा तुम्हाला ती काळवीट सांबर हरिण दिसतात का, ते पहा झूम केले बघा मी, चला हा आहे थेटा उडवे पॉइंट, किती वारा आहे तुम्ही बघालच। झेड रस्त्याच्या वरती अगदी टोकाला आम्ही आलोय, तुम्हाला मी रस्ता दाखवलेला, झेड आकाराचा रस्ता आहे, त्या झेड आकाराच्या रस्त्याच्या वरती टोकाला हे असं आहे। अरे बापरे वारा बरं। आणि हे असं हे नंतर घातले का गे, हे हो हे नंतर घातले असं वाटतंय, वारा आहे खूप वारा आहे कारण आपण खूप वरती आलोय, कारण वाराय पण बबली मी म्हणते कॅनॉल दिसते कृष्णा नदी बघा ना किती सुंदर आहे, पाहते जावरती फोटो काढते शुभ्रा, ये पड़ तू पड़ शुभ्रा, ए मी व्हिडिओ करते त्यामुळे मला आणून द्यायची। थांब काय ते करवंद, चारच आहे तोड, चार इथं आहेत, ह्याने तोडली ना सगळी, तोड 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 खाल्ली जाणार आहे मीन भरती। हा किर्लोस्कर पॉइंट आहे आणि आम्ही मगाशी म्हटलो तो फेटा उडवे बघ म्हणजे काय, आणि हा आणि महानगुंड ते मगाच, आणि हे असं आणि इथून तुम्हाला वरून किर्लोस्कर पॉइंट सगळा म्हणजे इथून सगळं दिसते तुम्हाला किर्लोस्कर। तुम्ही ह्याच्यावरती चढून का नाही, तुम्हाला किर्लोस्कर पॉइंट म्हणजे तुम्हाला आसपासचा पूर्ण परिसर ह्याच्यावर चढून दिसतोय, आम्हाला काही आत्ता जायची इच्छा नाही त्याच्यावरती, त्यामुळे आम्ही इथूनच बघणार आहे सगळं। हे तुम्हाला अशी गाडी वगैरे आहे मगाशी सांगितले मी, हा हा तू सांग जरा।
कच्चे कच्च्या करवंदाचे लोणचं फार भारी होतं. कुणाला येतं त्यांनी या कच्चे करवंद तोडायला, ज्यांना कच्च्या करवंदाचं लोणचं येतं त्यांनी. मला येतं पण मला आता नाही करायचं आहे. त्यांचे ठसे दिसतात ना ग, हे बघा हे प्राण्यांचे पाय उठलेले आहेत आणि तुम्हाला दिसते बघा हे, त्यामुळे इथं प्राणी आहे, प्राणी आहेतच. मगाशी आपण थोडंसं झूम करून बघत होतो कॅमेरा, पण आपल्याला काही ते व्यवस्थित असं दिसलं नाही. पण इथं बघा रात्रीचं हे असं तुम्ही आलात की भरपूर प्राणी असतात, आत्ता पण असतात, पण आता जरा आम्ही सगळे आहे ना इथं, त्यामुळे ते नाही येतात इथं. पण हे पाय दिसतात का सगळे ठसेच आहेत. अडकलीस का तू? बघ करवंद आहेत, आम्ही करवंद खायला आलो आहे बाई, एखादा प्राणी यायचा. चला गाडीमध्ये बसण्यासाठी बोलवत आहेत. हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल बघा गाडीवरती चित्र दिली सगळी, सागरेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी. चला जाऊया. शुभ्रा उठा रे शुभ्रा, चला चला जाऊया. तिकडे हार मजे असतात. अजून एक आहे, अजून दोन आहे, पुढे भेटतील. चला तिने शिवरशाली फलटण एक दोन तिकडे दोन फलटण आहे, फलटण आहे सर. हे बाजले शिव टोळी प्रमुख, सगळा व्हिडिओ करून झालेला आहे. टोळीचा मुकादम सगळा व्हिडिओ करून झालेला आहे, फक्त आता जस्ट हायलाइट मुकादम आले. आलोच यू.
खाली देवळात गेल्या उन्हाळ्यात धबधबा इन्व्हेंटेड बाय दिनेश चव्हाण कराड करीन चांगली उन्हाळ्यात धबधबा पहिल्यांदा बघितलं आता व्हिडिओ चालू झाला मेळबाय शिवान चव्हाण मंदिर कर रहा तुम गया पानी कहाँ से आता है आणि ही पाणी कुठं येतो गप के बाबा ये आले लोक आपण आत्ता पाहिलं काय पाहिलं लिंगेश्वर मंदिर एक छान धबधबा होता तिथं आम्ही मस्त वाटलं मंदिर आणि हा आहे तो लास्ट पॉईंट आहे केला आहे पण मस्त केला वळसा मारून जाऊया छोटे छोटे दरे आहेत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे वरचं दाखवलं नव्हतं फेटा उडवे पॉईंट किर्लोस्कर पॉईंट आता आपण आले बाल उद्यानात तर मुलांना खेळण्यासाठी आता शिवा चला या हा असू तेवढ अरे उठा की एका उठायचं ठिकाण बसायचं असं करायचं असते हा तसं नाही ते काय करताय अरे एकाने उठायचं म्हणजे खाली टेकवायचं खाली कुणाचं वजन आहे आम्ही दोघी कसं बसलो होतो बरं आम्हाला उलट काय जायचंय एकदा व्हिडिओ तशी एवढी करून बोल की जाऊया सोडायचं आहे काय 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 अभयारण्य अभयारण्य घरी जाय तुला भूक लागली का चहा प्यायचंय तू लहान असेस सर इतना हल्ली असेस का रुपाली बोल थोडस बोल थोडस जाऊया चला चला खाली उतरा धन्यवाद मी पाठीमागं व्हिडिओ बनवलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे तर ते व्हिडिओ बघा तुम्ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये परत तेच ते सांगणार नाही रिपीट करणार नाही ह्या सगळे हे व्हिडिओ मी बनवलेले आहेत यापूर्वी ते बघा